इसमें 12 12 ही 150 रुपये ना भरे तुम्हें माधी है ना 500 ला हे बघा मोठी सुरमई सुरमई आणि रावस आहे इकडे पापलेट आहे आणि हा हलवा बघा केवढी मोठी मोठी आहे 450 ला 3 आहे 450 500 ला 3 आहे मोठ्यातला आहे इकडे बघा या सफेद कोळंबे हा खाडी टायगर प्रॉन टायगर फ्राय करायला चांगले आहे त्या 400 ला हे पण 12 आहे काय करतो 12 आहे इकडे जर 3000 ची सुरू आहे 7-8 किलोची आहे जवळ बघतोय मोठी बघा केवढी आहे असा वाटत आहे 250 वाटत आहे नाही 100 ला 3 हे बघा इकडे लॉबस्टर आहे 300 रुपयाला 12 आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत मालाडचा फिश मार्केट पाहायला म्हणजे तिथून मच्छी वगैरे आणायचं आहे जो मुंबईतला सर्वात फेमस फिश मार्केट आहे आणि मुंबईतली बहुतांश लोक तिथे मच्छी आणायला जातात आणि खूपच स्वस्त भेटते होलसेल प्राईजमध्ये भेटते तर आज आपल्याबरोबर आहेत पप्पा आहेत पाहताय आणि आईसुद्धा आहे तर आम्ही आज सर्व फॅमिलीसोबत चाललेलो आहोत आणि बघूया तिकडे प्राईज वगैरे विचारूया प्राइस कशी आहे मच्छीची आणि वेगवेगळ्या प्रकारची मच्छी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आताच आपण मालाड स्टेशनला उतरलोय वेस्ट साईडला आलोय आणि ना इकडे बघा इकडे हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिराची इथून ना असा स्ट्रेट रस्ता आहे 2 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सने लागतो आणि आतमध्ये मार्केट चालू होतो हे बघा आता सर्व पब्लिक आहे ना जे पण मच्छीवाले आहेत ना ते सर्व इथून मच्छी घेऊन जातात आणि त्यांच्या एरियात विकतात आता इथूनच मच्छी मार्केट चालू होतो बघा मित्रांनो अशा ना टेम्पोमधून सर्व मच्छी वगैरे येते आणि हे सर्व असे प्लास्टिकचे बकेट असतात त्या बकेट्समधून सर्व मच्छी बघा मार्केटमध्ये सप्लाय होते आतमध्ये मार्केट सर्व सुरू झालेलं आहे आता ओपन झालेलं आहे सकाळ सकाळ पहाटे इकडे पण बघते बांगडे वगैरे आहेत इकडे कोळंबी आहे जाडी जाडी कोळंबी समुद्रातली आज गर्दी खूपच आहे संडे आहे ना तर गर्दी खूपच जास्त आहे हे बघ इकडे सुरमा आहे मोठ्या मोठ्या सहाशेला एक हा कोणता मस्त आहे एक आहे कर्ली कितना किलो काय 2.5 किलो 1500 इकडे मुशा वगैरे आहेत बघा आता ना मी आतमध्ये आलोय आणि ह्या ठिकाणी सर्व टेम्पो ना जेवढी पण मच्छी आहे तिकडे उतरतात आणि इकडे ना लिलाव लावला जातो आता सर्व जे ट्री आहेत ना ते खाली उतरतात टेम्पोमधून आणि सर्व एक एक जे रिटेलर्स असतात ते सगळे इथून मच्छी घेऊन त्यांच्या एरियात विकायला जातात बघा इकडे बघा 4000 बांगड्या कितीला पप्पा 4000 एक ट्रे बांगड्याचा बघते असे सर्व इकडून ट्रे घेऊन जातात आणि आपल्या एरियामध्ये विकला जातो 4000 एक ट्रे खेकडी आहे मादी आहे ना 500 ला इकडे पण सर्व मासे वगैरे आहेत बघा बोंबिल वगैरे आहे कोळंबी आहे हा करदी बारीक करदी कसा आहे 500 ला इकडे पण बोंबिल वगैरे आहेत बघा इकडून सर्व मार्केटमध्ये सप्लाय होतो हे बघा सगळी मोठी मोठी जाडी कोळंबी आहे हे सर्व टेम्पो मधून आता बाहेर काढते सर्व माल बघा केवढी पब्लिक आलंय बघा आज संडेच्या दिवशी शिवले किती 100 ला 3 हे छोटेवाले मोठेवाले ते छोटेवाले जरा छोटेवाले 100 ला 3 हा तिसऱ्याचा काल आम्ही सर्व मार्केट फिरतोय आधी त्याच्यानंतरला बघू काय आपल्याला घ्यायचं आहे ते कसं स्टार्टिंगला मच्छी महाग देतात त्याच्यानंतरला ना स्वस्त असते पुढे जाऊन बघूया कशी मच्छी आहे ती आणि मग चॉईस करू इकडे बघा कोळंबी आहे मावशी कोळंबी कशी 500 ला ही सगळी 500 वाटत आहे इकडे मांडलेली आहेत मांडलेली
100 चा वाट आहे. सर्व आत्ताच टेम्पो मधून लोड केलेला आहे आणि ताजी ताजी मच्छी आहे पूर्ण. आतमध्ये साईडला ना सर्व जी मच्छी तुम्ही घ्याल ना ती कटिंग वगैरे करून मिळते. इथे तुम्ही कटिंग करायला येऊ शकता. इकडे कोळंबे आहे. हे बघा करदी माशाची कटिंग आहे. 1200 मासे. हे बघा मावशी कटिंग करते. पहिला ना पुढचं तोंड अलग केलंय आणि कटिंग करते. हलवा मोठा मासा आहे. किती किलोच आहे काय माहित. इकडे बांगडे आहेत. बांगडे बोंबिल आहे. मोठी कोळंबी आहे. इकडे शिवले आहेत. शिवल्या तिसऱ्याचा कालवण आपण बनवतो ना ते. आणि हा इकडे ना सर्व जसं की मी बोललो कटिंगचं काम करतात. हे बघा सुरमय बघा केवढी मोठी आहे. हे बघा 3 किलोची असेल. 3-4 किलो. इकडे पापलेट आहेत. रावस मासा आहे. मावशी हा कितीला असेल. 8000 आहे. आणि सुरमय सुरमई कितीला आहे. 8000 सुरमई. बघा केवढी मोठी आहे. किती किलोची आहे मावशी. किती किलोची. 7-8 किलोची आहे जवळजवळ. बघते मोठी बघा केवढी आहे. हे पण रावस पण बघा. इकडे पापलेट आहे. हा करली मासा. इकडे पण सुरमई आहे. 3000 सुरमई. खेकडी आहेत. मावशी कसा कसा. 1100 एक डझन आहे. 1100 मोठी मोठी. इकडे खेकडी घेतोय आम्ही. 12 खेकडी आहेत. 1 डझन आहे. सर्व खेकडी जिवंत आहे. बघा मस्त खेकड्याचा कालवण करू घरी गेल्याच्या नंतर. आहे ना आई. इकडे सगळी बघते खेकडी. एक लावा आहे पण आहेत. हे बघा मोठी सुरमय. सुरमय आणि रावस आहे. इकडे पापलेट आहे आणि हा हलवा. बघा केवढी मोठी मोठी आहे. पापलेट पण आहे बघा. ही पण असे जवळजवळ 5-6 किलोची. 8 किलोची. 1200 1. 1000 रुपयाला 1 आहे. 1000 रुपयाला 1. कमी किती पर्यंत होईल. किती पर्यंत देणार. सर्व सुरमय बघा. त्याच्या बरोबर रावस मस्त आहे. रावस 2000 वाटत आहे. 2000 जवळजवळ 6 असतील. बघा हलवा हलवा. इकडे पण हलवा मच्छी आहे. लेपा तिकडे. हे मुश्यात मुश्या. लेपनचा वाटा कसा काका. 500 रुपये. कोळंबी बाई. कोळंबी बघ अशी घेऊया काय फ्राय करायला. हा यवळडी. लय मोठे समुद्रातील मोठ्या मोठ्या आहेत ना कोळंब्यात. 1000 का. 1000 वाटत आहे. त्यावर त्या साईडला पापलेट पण आहे. ते छोटे छोटे पापलेट आहे. हे बघा इकडे लॉबस्टर आहे. लॉबस्टर कसा मावशी. कसा वाटा. 1000 वाटा आहे. 1000 2200 रुपये किलो आहे. साईडच्या 1000 वाटत आहे. जीव नाही गेला मच्छीचा. मारवीची मच्छी.
कशी कसा वाट कसा बोलते 800 ला एक आता सुरमई येतो नाही नाही बघा मोठी सुरमई एक आता सुरमई घेतले 700 ला ना उपा 700 ला भेटले ही मावशी किती किलोचे एक किलोच्या वरती दोन किलो दिल्या कुब्या कुब्या दीडशेला सगळी हातात हातात घे हातात घे कुब्या हा कोणता मासा आहे कसे दिले बदला दीडशेला सगळ्या इकडे शिंपले बघा इकडे पण बघा रावस मासा इकडे हलवा आहे पापलेट आहेत हा कोणता मासा आहे कसा मावशे 800 ला 1 1500 रावस आहे इकडे राग मी घरी ठेवलाय इकडे बघतोय मांदेलू पण आहेत मांदेलू कोळंबी बोंबिल कितना 100 रुपयाला आहे स्वस्त आहे मांदेलू कधी 100 रुपयाला कसा वाटा 500 वाटतंय इकडे बघा ही समुद्रातील खेकडी आहे मादी आहे ना 500 ला तीनशे मुशा मुशा इकडे बघा या सफेद कोळंबी आहेत हा खाडी इकडे पण त्या करती आहेत तिकडे मांदेल आहेत हजार रुपयाचा वाटत टायगर प्रॉन टायगर प्रॉन टायगर कसा वाटा टायगर रेस का घोडा हजार रुपयाचा वाटत टायगर प्रॉन आहे 600 रुपये किलो टायगर 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 जम्बो टायगर फ्राय करायला चांगले आहे त्या कसा वाटा हा वाट 200 रुपयाला 150 ला पर्यंत काय कुट्टी मासा 100 रुपयाला कारली हे सुरमई आहे छोट्या छोट्या सुरमई नाही गे अच्छा बांगडा आहे असं अलग दिसतंय जरा तिकडे मांदेल आहे मांदेलाचं वाटा ना खूप स्वस्त आहे बाकी इकडे बांगडे वगैरे महाग आहेत जरा शिंगटी अरे हो शिंगटे आमच्या गावाला खूप येतात शिंगटे बाटा बाटा कसा कितना 700 का 600 में देगा 700 पर्यंत नाही बांगडा कैसा 150 बांगडा आहे 150 रुपयाला आहे कितना आहे इसमें 12 आहे 150 रुपयाला बरे आहेत मग डोमा 200 ला वेगवेगळ्या प्रकारची मच्छी पण इकडे पापलेट आहे सुरमई पापलेट सुरमई सगळीकडे तुम्हाला बहुतेक दिसेल 2500 ला वाटतंय हे काय पत्रा घेते पत्रा कैसा 400 400 ला
12 आहे इकडे जर 400 सांग अंकल 300 ला 2 आहे हा कोणता मासा आहे अच्छा मीठ गोड्या पाण्यातला हलवा आहे ते बघा 450 ला 3 आहे 450 आहे 500 ला 3 आहे मोठ्यातला आहे हे सब मिठे पाणी काय क्या सगळे गोड्या पाण्यातले मासे जिवंत पण भेटतो अच्छा जिवंत पण भेटतो आपल्याला जिवंत पण मासे भेटतात बांगडे बघा चांगले फ्रेश आहेत येते चांगले दिसत आहेत बांगडा काय अंकल 300 रुपयाला 12 आहेत चांगले आहेत फ्रेश आहेत 300 ला 12 आहेत बरे आहेत हे जरा चांगले वाटत होते आपल्याला बघतो इथे घेतो नाही 300 ला 12 बोलतो किती 12 आहे बांगडा बघतोय 100 ला 5 बोलतोय 100 ला 5 मोठ्यातले जरा पाच आहेत ना 100 चे 5 आहेत हा थंडी आहे म्हणून जरा स्वस्त भेटतो सीझनच्या टायमाला कसा वाटाय 250 वाटाय मला कोळंबी पण फ्राय करायला होईल त्यामुळे कोळंबी घेतो 2 नको मावशी एकच दे ही तुझी पिशवी ठेव आज बरीच मच्छी आपण घेतली पाहिजे ना हा कोणता मासा आहे मावशी कोणता वाव वाम वाम लांब लच काय 1500 मित्रांनो हा ना होलसेल मार्केट आहे तुम्हाला इकडे मच्छी ना एकदम स्वस्त भेटेल आता सर्व ना रिटेलवाले म्हणजे आपल्या आपल्या एरियामध्ये सर्व असतात ना ते इकडून मच्छी घेऊन जातात आणि आपल्या एरियामध्ये पूर्ण स्वस्तामध्ये विकल्या जातात आणि चांगला प्रॉफिट असा कमवू शकतो तिथे एक डझन आहेत खेकडी कमी नाही होणार 850 पर्यंत होतील तर मित्रांनो आता मी मार्केटमधून निघालेलो आहोत मार्केटमधून ना खूप सारी मच्छी घेतली आई कोणकोणती मच्छी घेतलीस खेकडी घेतली सुरमई घेतली कोलंबी घेतली अजून बांगडा घेतला बांगडा घेतला पण मजा आली आज जरा संडे होता ना त्याच्यामुळे गर्दी जरा जास्त होती आणि आता कसं कसं थंडीचा सीझन चालू आहे त्याच्यामुळे जरा महाग आहे ना मच्छी महाग भेटते गर्मीच्या सीझनच्या टायमाला ऍक्च्युली स्वस्त भेटते पण ठीक आहे चांगली मच्छी भेटली तरी पण चांगल्या याच्यामध्येच भेटली स्वस्तातच भेटली तर तुम्हाला पण मच्छी घ्यायची असेल तर नक्की या मार्केटला फिश मार्केटला व्हिजिट करू शकता आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो आता ना आपण 10,000 सबस्क्रायबरच्या खूपच जवळ आहोत की नाही म्हणजे 2,000 सबस्क्रायबर पाहिजे आणि 10,000चं आमचं टार्गेट आहे बघूया ह्या व्हिडिओमध्ये होते की नाही आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा लाईक करा बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.